नमस्कार सर्वांना, सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आता संध्याकाळचे किती 5 वाजले आहेत. आत्ताशी मी व्हिडिओला सुरुवात केली. दिवसभर आज सगळे कामं आवरल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेला आहे. हातासाठी गेले होते परत. ताईंनो, हात काय राहायना माझा दुखायचा आणि सारखा सारखा हात दुखतो आहे. आज पण गेले होते दवाखान्यात. आज डॉक्टरला म्हणलं एक्सरे काढा, तर डॉक्टरनी परत बी यावेळेस पण गोळ्याच दिल्यात आणि म्हणले एवढ्या वेळेस गोळ्यावर नाही राहिलं तर आणखीन एक वेळेस वाट पाहू आणि नंतर एक्सरे काढू. आणि मला तर एवढी एक्सरे काढायची घाई झाली आणि डॉक्टर काय एक्सरे काढेनात, तर असं चाललं आहे. आणि एवढं बेचैन होत आहे ना, खरं तर तब्येत अजिबातसुद्धा बरोबर नाही, त्यामुळं माझं कामावरसुद्धा खूप परिणाम व्हायला लागला आहे. घरातल्याही कामावर व्हायला लागला आहे आणि व्हिडिओच्या कामावरसुद्धा व्हायला लागला. आणि मला खूप डेली रुटीनचे व्हिडिओ द्यावं वाटतात खरं तर, की माझं डेली रुटीन कसं असतं, काय असतं, सकाळचं एक वेळेस, संध्याकाळचं एक वेळेस, दुपारचं. तर हे सगळे मला रुटीनचेच व्हिडिओ शूट करायला आवडतात बी. आणि मला खरं तर ते करता येणार, कारण तितकं छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं, छोट्या छोट्या काम करणं, किंवा एकतर मी कामातच नाही आहे सध्या जास्त, कामच मी असं करते ना की मला जसं जमल तसे कामं करते मी. आत्ता कुठं तर माझं म्हणजे कामावर मन लागायला लागलं होतं. आता चांगला कामाला मला खरं तर यूट्यूबचं काम कसं करायचं असतं किंवा काय पद्धतीची एडिटिंग असते, शूटिंग असते, कसं असतं, काय असतं, हे सगळं मला आता कळायला लागलं होतं खऱ्या अर्थाने. आणि मला खूप स्वप्न बघत होते मी की मला चांगले चांगले व्हिडिओ द्यायचे आहेत, मला खूप पुढं जायचं आहे. आणि त्याच्यामध्येच मला हे माझं हाताचं दुखणं पाठीमागं लागले, त्यामुळं मला काय करावं कळा ना खरं तर. आणि खूप दुःख वाटतं आहे या गोष्टीचं, पण राहील. आणि ज्यावेळेस राहील ना त्याचवेळेस मी चांगले व्हिडिओ काढू शकेल, कारण माझ्या वेदना जर पाहिल्या ना, मी इतकी रडते ना त्या वेदना व्हायला लागल्यावर, रडायलाच येतं तेवढं मला. आणि गोळ्या खाल्ल्या ना तर तेवढ्यापुरतं दुखणं राहत आहे, आणि गोळ्या संपल्या की परत तेवढंच दुखायला लागतं आहे. त्याचं असं पूर्ण थेट निदान व्हाय नाही. आणि एक्सरे तर काय काढीना डॉक्टर, कारण डॉक्टर काय म्हणते तर तुम्ही पडल्या नाहीत, कुठं मार लागला नाही, म्हणजे तुमचं अजिबात हाडाचं दुखणं नाही आहे. बघू एवढ्यावर म्हणणे नाही राहिलं तर आता एक्सरेच काढू म्हणते. हे बघा, आता हे मोहरीचं तेल आणलं आहे मी, मोहरीचं तेल आणि आंबे हळद आणली. तर मला काही जणांनी सांगितलं की मोहरीचं तेल, आंबे हळद आणि कोरफड सगळे मिक्स करा आणि त्याचा लेप द्या गरम करून, त्यांनी सुद्धा खूप फरक पडतो. तर आता ते सुद्धा प्रयत्न, आणि माझे घरगुती सुद्धा प्रयत्न खूप चालू असते सारखेच, नेहमीच करते. आणि पण आता हे पण अजून पण एक वेळेस आता हे पण करायचं आहे. बघू आता कशाने तरी फरक पडावा, कारण ज्याचं दुखतं ना त्यालाच कळतं की ते किती पटकन राहावं वाटतं आणि काय त्रास चाललेला असतो, काय वेदना होतात ना, तर ते ज्याची त्यालाच माहीत असते आता. तर मला असं वाटतंय की माझं कधी दुखणं राहील. काय करते मम्मा? काय नाही, आता हे औषधाचं काम चाललंय. आणि आता हे बघा, ह्याच्यामध्ये आंबे हळद मी भिजायला घातली आणि ह्या लसूण सोलून ठेवलाय. आणि इकडं राईचं तेल म्हणजे मोहरीचं तेल आहे. तर आता हे लसूण सोलून ठेवलाय, ह्या ठेचायचा. आणि कोरफड पण आणली, तर कोरफड पण तुम्ही मी कोरफड पण आणलेली आहे. आणि आता याचं औषध करायचं आणि याचा लेप करून शिजून हातावर घालायचा मला शरीरावर. जर याने चांगलं वाटलं तर अगदी उत्तमच झालं म्हणायचं. गोळ्या औषधं चालू आहेत आणि हे बी उपचार चालू आहे. आणि हे मी तुमच्याशी का शेअर करते, कारण हे औषध म्हणून जर मला लागू झालं तर हे टिप्स म्हणून तुम्हाला सुद्धा कामाला यावा किंवा कोणाला पण याचा फायदा व्हावा जर चांगलं असेल औषध. तर त्याच्यासाठी मी हे तुमच्याशी पण शेअर करणार आहे. तर आता हे भिजू देते, तोपर्यंत स्वयंपाक होईल. आणि स्वयंपाक झाल्यानंतर झोपताना हे गरम करून शिजवून लेप द्यायचा आहे त्याचा. तर आता भिजायला ठेवते इकडं. म्हणजे ह्याचे कोबीचे भजे का? कोबीचे भजे. मग कोबी मला ह्याने हे करून द्यायचा, क्रश करून द्यायचा सगळा. हा मग करायचा त्यांनी. नाही काय नाही राडा होत, ते बारीक होतं त्यांनी, कारण असं ना चाकूनी म्हणलं ना तर चिरत नाही व्यवस्थित. आणि त्यांनी किती बारीक असं होतं. आणि मंचुरियनला जास्तीत जास्त बारीक असल्याला चांगलं असतं. खाताना होय तुम्ही पण होय बघा, मंचुरियन असलं तर खाणार आहेत ते बी. होय कसं करायचं सांगा, ठरवा लावा मस्त पाहिजे. आता आता ना मस्त पैकी काय करणार आहे, वरण भात लावणार आहे. सध्या अथर्व वरण भात का लावतोय, कारण सगळ्यांना कामं वाटून दिलेत. आता अथर्व काय म्हणला होता, मी संध्याकाळी वरण भात लावीन. तर त्याला मध्येच मंचुरियन खायची पण आठवण झाली तशी, पण कॅन्सल झालंय वाटतं, है ना अथर्व? हा झालं, कॅन्सल झालं आता मंचुरियन खायचं. आणि आता वरण भात लावायचा आहे. इकडं दूध उकळायला ठेवलंय आणि हे बघा भात पण काढलाय. अरे कडाई एक दिवस ती करायला गेले मी काय हलवा, आणि फुल गॅस केला अथर्वानी आणि तेवढी कडाई जाळून ठेवली.
निघता निघाना माझा एकतर हातच दुखतोय, त्यामुळे मला काही जास्त घासता येईना तिकडे तशीच राहील. अरे पितांबरीनी नाही, अरे पाणी उकळून घेते गरम आणि पितांबरीनी घासून काढते एकदा, पण माझा हात बरा होऊ दे, हात बरा झाल्यावर करीन, कारण असं मला काहीच काम करता येणार जोराचं. कशाचं बाळा, मसूरची डाळीचं वरण करणार रे. आता रोणी मसूरची डाळ काढली इकडं वरण करायला. धुवून घ्या डाळ, स्वच्छ धुवून घ्यायची, दोन पाण्याने धुवायची आणि नंतर शिजवायला तिसरं पाणी टाकायचं. हा विचार पण पाणी धुतो. अरे बापरे, मग तर लयच आतरो काळजीपूर्वक वागतो जास्तच. आतरोकडे असतो आमच्या कधीतरी कधीतरी वरण भात करायचं. आजारी असल्यावर बाळ माझं करतं मदत मला, आणि करायला पण पाहिजे, आहे का नाही. सगळ्याच मुलांनी करायला पाहिजे मम्मीला मदत. आजारी असली ना आई तर मदत केलेली चांगलीच असती कधी पण. नको हे काय, इकडं भात पण झाला आहे, दूध उकळून ठेवलं आहे. दुधावरचं झाकण कुठे रे आता, झाकण ते काय इथं झाकण झाकून ठेवायचं, ते भातावरचं आहे, ते फोडणीचं उडल ना त्याच्यामुळे दुधावरचं झाकण कुठे. मी काय इकडं घट्ट असं वरण शिजविलंय मस्त दाळ, कोथंबीर चिरून घ्या आणि घट्टच कर वरण बरं का. असं झाकून ठेवायचं, सगळीच धुवून घे ना एकदम, फोडणी टाकायची वेळ आधी. लय सुग्र नाही वरण भातात लय आमचा आतर सुग्र नाही. इंजेक्शन मारले ना तर त्या निस्ती नशा आल्यासारखी व्हायला लागली मला, निस्ती झोप आल्यासारखी होती. पॉवरफुल इंजेक्शन दिली होतं, दोन इंजेक्शन घेतलेत आणि गोळ्या पण दिल्यात. आता बघू आता गोळ्या पण खायच्यात आणि हे घरगुती उपचार पण करायचा आपला, लेपण हळदीचं आणि त्याचं राईचं तेल आहे ना त्याचं लेपण पण करायचं, सगळाच उपचार करायचा आणि पटकन लवकरात लवकर नीट व्हायचं आहे, कारण हाताला रग लावूनच सगळे कामं असते तर आणि हाताचा असं बिघाड झाला आहे. आणि आता मला लवकरच उन्हाळा काम सुरू करायचं आहे. कसं व्हायचं जर हात असा राहिला तर माझं उन्हाळा कामाचं कसं व्हायचं, सगळ्यात जास्त मला त्याचं टेन्शन आलं आहे, कारण उन्हाळा काम हे सगळं हाताला खूप जास्त रग लावूनच असतं. कुरडायचं जर हटायला लागलं तर त्याला किती ताण असतं ताईनं, आणि हे सगळं जर हात नीट नाही झाला तर मी कसं करणार आहे. आणि मला खूप खूप म्हणजे खूप जास्त चांगल्या पद्धतीने उन्हाळा काम करायचं आहे आणि तुमच्याशी पण शेअर करायचं आहे, कारण गेल्या वर्षी बांधकाम चालू असल्यामुळे काही झालं नाही करणं दाखवणं तुम्हाला व्यवस्थित असं. तर यावर्षी खूप सारा आणि लवकरच लागायचं उन्हाळा कामाला, पण आता हात जेव्हा राहील तेव्हा सुरू करी. चला आता जेवणं पण झाले आणि आता लेप करायला सुरुवात केली मी. तर लेपसाठी बघा हे बघा, कोरफड लसूण आणि आंबे हळद भिजत घातली ती घेतली आणि इकडं हे राईचं तेल बघा. आता भिजलंय थोडंसं, जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं बरोबर निघतंय असं खिसायचं, कारण काय होतं असं डायरेक्ट शिजवायचं म्हणलं तर तेल व्यवस्थित नाही शिजलं जायचं ना, हे घेणं थोडंसं खिसून टाकते ना असं. हे अशा पद्धतीने खिसलं ना ते तर त्याचा अर्क चांगला आपल्या सगळ्या पूर्ण ह्याच्यात उतरल ते. अयो हाताला कुठं जमतंय, हे बघा आता हळद किसून घेतली एवढी आणि आता कोरपडीचा गर काढून घ्यायचा. हे बघा कोरपडीचा गर काढून घेतलाय आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि आंबे हळद आता किसून घेतली. आता ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या थोड्या ठेचायच्या अशा, म्हणजे मग त्याचा पण पूर्ण लार्क व म्हणजे त्याच्यामध्ये उतरतो. बघा आता सगळं एकत्र कुठून घेतलंय मी आणि आता हे मिक्स करते चांगलं आणि हे टाकलंय का याच्यात थोडीशी राईचं तेल टाकायचं बघा असं एवढं आणि चांगलं असं शिजून घ्यायचं. आता हे ना पार हे तेल आहे ना निम्मं झालं पाहिजे एवढं शिजवायचं त्याला, फुल जास्त याच्यावर नाही व्यवस्थित. असं चांगलं रटरट रटरट शिजून घ्यायचं. निम्म करायचं हे निम्म झालं पाहिजे आणि हे जे तेल आहे हे तेलच चोळायचं म्हणजे. हे बघा अशा पद्धतीने मस्त चोळीत राहायचं सारखं आणि गरम गरम तेल असतानाच म्हणजे चोळायचं, थोडंसं कसं कोमट सहन होईन आपल्याला जेवढं ना त्या प्रमाणात तेल असलं पाहिजे आणि तसं चोळायचं. किलर तर खायचं कंटाळा आला आहे पेन किलर खाता खाता, 15 दिवस झाले आहेत नो मी पेन किलर खाऊन चालले आहेत कामं. आखी संक्रांतीचा सण सगळं सगळं जे कामं करते ना मी नॉर्मल नाही, मी पेन किलर खाऊन कामं करते त्याच्यामुळं आता ना त्याच्यावर काहीतरी ठाम
उपचार करावा लागणार आहे. तर असो ताईंनो, आता व्हिडिओचा इथंच एंड करते आणि माझा हात पण लवकरात लवकर बरा होईल अशा अपेक्षा करते आणि खूप छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. पण तोपर्यंत धन्यवाद.